नमस्कार, मी अश्विनी डिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण जाडे पोहे जे असतात आपण कांदा पोहेला वापरतो त्यापासून नाश्त्याचा एक पदार्थ करणार आहोत। पहिल्यांदा तुम्ही साहित्य बघून घ्या, आपण लगेचच कृती करूया। करायला अतिशय सोपा पण खूप टेस्टी असा हा नाश्त्याचा पदार्थ आहे। आज आपण जाड पोहे वापरून नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत, त्यामुळे अर्थातच दोन वाट्या इथे मी जाड पोहे घेतलेत। जे आपण कांदा पोह्याला घेतो ते पोहे आहेत हे। त्यात घालण्यासाठी एक वाटी बारीक रवा आहे, अर्धी वाटी गोड दही आहे घरी लावलेलं, ढोबळी मिरची आहे, एक ढोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, गाजराचा किस आहे एक छोटी वाटी, कोथिंबीर आवडीनुसार कमी जास्त आपल्याला घालायची आहे, हिरव्या मिरचीचा ठेचा आहे तोही तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकतो, चवीसाठी मीठ, जिरं आणि लाल टमॅटो बारीक चिरलेला। एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला हा पदार्थ करायचा आहे। आपण त्याला पोह्याचा उत्तप्पाही म्हणू शकतो। पहिल्यांदा आता हे दोन वाटी जे पोहे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून एक 5 मिनिटं आपल्याला भिजत ठेवायचे। दोन वाटी पोहे ते मी याच्यात काढून घेते। बाजारातून पोहे आणल्यावर मी चाळून ठेवलेले आहेत। आता याच्यामध्ये पाणी घालून 2-3 पाण्याने आपल्याला ते छान धुवून घ्यायचे। पोहे चांगले स्वच्छ 3 मी पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता त्याच्यावर थोडस पाणी घालते आहे, एक अर्धी वाटी पाणी घालणार आहे आणि आपण ते झाकून ठेवून देऊया। पोहे छान भिजलेत, चमच्याने सुद्धा स्मॅश छान होतात अगदी मऊ। आता मी ते मिक्सरमध्ये पोहे, रवा आणि ते दही, थोडस पाणी असं घालून आपण मिक्सरमध्ये बॅटर तयार करून घेऊया। पोहे आहेत त्याच्यातच मी हा रवा घालते आहे, बारीक रवा घेतलेला आहे। त्याच्यातच आता हे अर्धी वाटी दही आहे घरी लावलेलं गोड दही, ते घालते आहे आणि एक वाटी पाणी घालायचं आहे। एक वाटी भरून पाणी घालते आणि सगळं मिळून मिश्रण आपण बॅटर तयार करून घेऊया। बॅटर मस्त वाटून तयार झालेला आहे, पातेल्यामध्ये काढून घेऊया। बघू शकता किती छान वाटलं गेलंय। आता याच्यामध्ये चवीसाठी मीठ घालायचंय आपल्याला। छान बॅटर वाटलेलं आहे, आपण बघू शकता तुम्ही मस्त गुळगुळीत छान वाटलं गेलेलं आहे। आता आपण एक 15 मिनिटं असंच ते झाकून ठेवूया आणि नंतर त्याचे उत्तप्पे करायला घेऊया। आपण 15 मिनिटं बॅटर झाकून ठेवलं होतं, त्यामुळे काय झालं तर रवा छान मुरला गेलेला आहे। आता आपण हे बाकीचं साहित्य यामध्ये घालूया आणि लगेचच उत्तप्पे करायला घेऊ। जिरं आहे ते घालते आहे, मीठ घालूया आपण चवीनुसार, हिरव्या मिरचीचा ठेचा, गाजराचा किस घालूया, आवडीनुसार कमी जास्त त्याचं प्रमाण आपण करू शकतो, टमॅटो घालूया,
पहा किती सुंदर दिसत आहे सगळं रंगीबेरंगी. दुबळी मिरची बारीक चिरलेली आहे ती घालते आहे. कांदा घालते आहे. नंतर वाटलं तर हे बाकीचं सगळं साहित्य आपण घालूया. एकदा मिक्स करून बघू आणि मग ठरवूया. वा टोमॅटो उरलेला घालून टाकते. कांदाही घालून टाकूया. थोडा घालते गाजराचा केस. थोडी ढोबळी मिरची पण घालते आहे आणि कोथिंबीर. तवा तापायला ठेवलेला आहे मी गॅसवर. आता आपण उत्तप्पे घालून घेऊया. तवा ठेवलेला होता तापायला आपण गॅसवर. त्याच्यावर मी थोडस 2 चमचे तेल घालते आहे आणि आता आपण त्याच्यावर उत्तप्पा घालून घेऊया. त्याच्यावर झाकण ठेवते. बघू शकता थोडस मी त्याच्यावरती तेल सोडते आहे. व्हायला हवं अजून जरा. आता आपण तो उलटवून घेऊन दुसऱ्या बाजूने पण थोडासा भाजून घेऊया. मस्त छान सोनेरी रंग आलेला आहे. थोडस तेल सोडूया. आपण आता उलटून बघूया. खालच्या बाजूने पण छान झालेला असेल. बघूया. मस्त बघू शकता रंगीबेरंगी कसा सुंदर दिसतो आहे उत्तप्पा. जसा दिसतोय तसाच तो टेस्टलाही खूपच छान लागतो. काढून घेऊया ताटलीमध्ये. मस्त मस्त बघू शकता काय सुंदर रंग दिसतोय सगळा हिरवा लाल पांढरा. आपण नेहमी उडदाची डाळ तांदूळ भिजत घालून मग ते रात्रभर भिजवायचं, सकाळी वाटायचं, पुन्हा 7-8 तास ते फुगायला ठेवायचं आणि मग नंतर त्याचे डोसे उत्तप्पे इडली असं आपण करत असतो. आयत्या वेळेस आपल्याला जर उत्तप्पा खायची इच्छा झाली तर त्यासाठी आज आपण केलेला पोह्याचा उत्तप्पा हा एक उत्तम पर्याय आहे. कोणीही पाहुणे आले पटकन त्यांना छान वेगळी डिश काहीतरी त्यांना आपल्याला करून द्यायची
तर त्यासाठी आपण पोह्याचा उत्तप्पा करू शकतो। पोह्यामध्ये आपण ढोबळी मिरची, गाजर, टोमॅटो, कांदा या सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत। आपल्याला हव्या असतील त्या, घरात अवेलेबल असतील त्या भाज्या घालून आपण हा उत्तप्पा करू शकतो। भाज्या घातलेल्या असल्यामुळे लहान मुलांनी खाल्ल्यावर सुद्धा ते जास्त चांगलं, कारण सगळ्या भाज्या पोटात जातात त्यामुळे। असा हा आपला पोह्याचा उत्तप्पा आज करून तयार झालेला आहे। त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण इथे टोमॅटो सॉस दिलेला आहे, त्याऐवजी तुम्ही त्याच्याबरोबर हिरवी चटणी, पुदिना, खोबऱ्याची ही सुद्धा देऊ शकता। माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला, पोह्याचे उत्तप्पा केलेला तुम्हाला व्हिडिओ आवडला असला, तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका, म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील। पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी रेसिपीसह भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।